पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणात सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं तिघा जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे शहाजहा शेखसह दोन अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी शहाजहा शेख यांच्यावर सीबीआयच्या कारवाईला स्थगित करण्याच्या पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयानं फाळलं आहे संदेशखाली इथं ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबतचं प्रकरण तपासासाठी देण्यात आलं आहे याविरोधात सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळत पश्चिम बंगाल सरकारला परत कोलकाता उच्च न्यायालयात आपली याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत